नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या आवडती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बेस्ट टेस्ट सिरीज सुरू केलेलं आहे आणि बेस्ट टेस्ट सिरीज अगदी माफक फीमध्ये आपल्याला आपण देत असतो तर ती बेस्ट टेस्ट सिरीज खरेदी करण्यापूर्वी डेमो टेस्ट जर तुम्ही सॉल्व केली नसेल तर डेमो टेस्ट सॉल्व करण्यासाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे तर त्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करायचा आहे डेमो टेस्ट म्हणून डेमो टेस्ट असा मेसेज करा तुम्हाला डेमो टेस्ट विथ त्याच्यावर आधारित चार व्हिडिओ तुम्हाला दिले जातील चार व्हिडिओची लिंक दिली जाईल तर ते पहा टेस्ट सॉल्व करून ते चार व्हिडिओ पहा जर तुम्हाला याचा खूपच फायदा झाला तर तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि या टेस्ट सिरीजची जी फी आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी माफक फी आहे शंभर रुपये फक्त विद्या मित्रांनो आणि तसं विद्यार्थी मित्रांनो या टेस्टवर जर मला पैसे जर कमावायचे असते तर मी खूप याचा रेट हाय लावला असता आपला उद्देशच आपल्या यूट्यूब चॅनलचा उद्देशच एकच आहे की गरीबातील गरीब, गरीब विद्यार्थ्यांना वर्दीपर्यंत पोहोचवणे हा आपला उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्टची फी जी आहे दहा टेस्ट विथ चाळीस व्हिडिओची फक्त शंभर रुपये ठेवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईन करा नक्कीच तुम्हाला या बेस्ट टेस्ट सिरीजचा खूपच फायदा होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर यश जर मिळवायचं असेल कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर टेस्ट सिरीज जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करणं खूपच गरजेचं असतं हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही जर डेमो टेस्ट सॉल्व केले असेल तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही डेमो टेस्टमध्ये आलेले मॅथचे क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत तर चला तर मग सुरू करूयात बघा सव्वीस नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय प्रश्न काय दिला आहे दोन संख्यांचा गुणाकार सातशे वीस असून त्यांचा मसावी चार आहे तर त्या संख्यांचा लसावी काय आहे जर अशा पद्धतीचा प्रश्न आला आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लसावी व मसावी या टॉपिकवर आधारित आहे तर हा प्रश्न बघा कसं सॉल्व्ह करायचा आहे डायरेक्ट तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार किती दिलेला आहे सातशे वीस ओके मग सातशे वीसला डायरेक्ट मसावीने भाग द्यायचा आहे एके चार चार एके चार सातमधून चार गेले तीन राहिले बत्तीस झाले म्हणजे चार आठे बत्तीस आणि हा शून्य एकशे ऐंशी आलं शा तर एकशे ऐंशी लसावी आपल्याला मिळालेला आहे लसावी बरोबर एकशे ऐंशी आणि मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघू शकता ऑप्शन डी एकशे ऐंशी हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला सत्तावीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे सर्वात लहान अपूर्णांक ओळखा सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शनमधील बघा पहिला जो ऑप्शन आहे तुम्हाला दिलेला आहे किती ऑप्शन ए दिलेला आहे शंभर छेद चार दिलेला आहे ऑप्शन बी दिला आहे तुम्हाला शंभर छेद पाच ऑप्शन सी दिला आहे शंभर छेद सहा आणि ऑप्शन डी दिलेला आहे शंभर छेद सात या पद्धतीनं तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं जर तुम्हाला प्रश्न दिला असेल तर सॉल्व कसा करायचा असतो छेद छेद समान नाही आहे पण अंश समान आहे आणि अंश समान जर असेल तर छेदामध्ये जे जो अंक मोठा असेल ओके छेदामध्ये जो अंक मोठा असेल तो अपूर्णांक लहान असतो आणि छेदामध्ये जो अपूर्णांक लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो फक्त एवढं डिफरन्स लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ऑप्शन म्हणजे विचारलेला काय प्रश्न सर्वात लहान अपूर्णांक तर सर्वात लहान अपूर्णांक आहे ऑप्शन डी शंभर छेद सात कारण चार पाच सहा सातमध्ये सात हा मोठा अंक आहे म्हणून आणि तुम्हाला जर विचारलं असतं की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर ऑप्शन बी असतो लक्षात घ्या म्हणजे आता आपलं याचं उत्तर काय ऑप्शन डी शंभर छेद सात बघा स्क्रीनवर तुम्हाला अठ्ठावीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे सहा हजार आठशे एकोणसाठचे घनमूळ किती असं विचारलेलं आहे तर हा प्रश्न बघा कसा सॉल्व करायचा आहे आता बघा या कोडच्या साह्याने हा प्रश्न जो आहे घनमूळ काढायचा आहे आपल्याला तर सॉल्व कसं करायचं बघा एकच स्थानी तुम्हाला नऊ दिसतं आहे या कोडमध्ये बघा उजव्या साईटला नऊ कोड दिसतं आहे तर नऊ आहे इथं तर नऊ आहे म्हटल्यावर नऊच घ्यायला लागणार आपल्याला दिले काय नऊ नऊ असेल तर नऊच घ्यायचं मग नऊ इथं घेतलं पण ॲक्च्युली आपण नऊ घेतलं कसं ते तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे घनमूळ आहे आणि त्याचं काय करायचं आहे बाबा एकचं घन एकचा घन किती आहे रे एकचा घन असतो एक, 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 एक। या पद्धतीने घेतलेला आहे परत दोनचा घन दोनचा घन काय असतो आठ तीनचा घन काय असतो तीनचा घन तीन बघा सत्तावीस ओके मग हे सत्तावीसमध्ये जे एकक्षण संख्या आहे ती एकक्षं अंग घेतलेलं आहे लक्षात घेतं मग त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो चारचं चारचा घन घन काय आहे विद्यार्थी मित्रांनो चारचा घन आहे चौसष्ट मग चौसष्ट म्हटल्यानंतरनं जे चार आहे एकक स्थानी ते चार आपण या ठिकाणी ठेवलेलं असंच या पद्धतीनं आपण नऊपर्यंत सर्वांचे घन काढलेले आहेत तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला हे जे नव आहे इथं ही घनसंख्या आहे बरोबर घनमध्ये जे स्थानी नव आलेलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नव घेतलं तीन अंक शेवटून सोडायचे आहेत सहाचा विचार करायचा आहे सहाच्या अगोदरची घनसंख्या आहे एकच आणि एकचं घनमूळ आहे एकच म्हणजेच एकोणीस या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे म्हणजे याचं घनमूळ आहे एकोणीस ऑप्शन ए एकोणीस बरोबर असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर घन घनमूळ जर चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल बेसिकपासून ह्या लेक्चरमध्ये जे टेस्टवर आपण आधारित व्हिडिओ बनवतो आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त डीपमध्ये सांगितले जाणार नाही तर तुम्हाला जर डीपमध्ये बेसिकपासून जर घन घनमूळ शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक आहे म्हणजे बेसिक गणिताच्या सिरीजची त्या लिंकवर जावा आणि ते दोन व्हिडिओ पहा घन व घनमूळवर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न इझीरित्या तुम्ही सॉल्व करू शकता बघा स्क्रीनवर तुम्हाला एकोणतीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे रे एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा चोवीस पेट्यांतील एकूण आंबे किती आता विद्या मित्रांनो लक्षात घ्या एक डझन एक डझन म्हणजे किती एका डझनामध्ये किती आंबे असतात तर बारा आंबे असतात किती असतात बारा आंबे एका डझनामध्ये बारा असतात लक्षात घ्या मग काय करायचं बघा आता तुम्हाला दिलेलं आहे दोन डझन आंबे ओके okay. किती दोन डझन दिले आहेत मग दोन डझन आंब्यामध्ये म्हणजे एका पेटीमध्ये दोन डझन मग दोन गुणुले बाराकार आहे बारा बार दोन्ही झाले किती चोवीस एका पेटीमध्ये दोन डझन दोन डझन म्हणजे चोवीस आंबे चोवीस आंबे मग विचारले तुम्हाला चोवीस पेटीमध्ये एका पेटीमध्ये चोवीस तर चोवीस पेटीमध्ये किती आंबे बसतील तिरकस गुणाकार करायचा आहे आता तिरकस गुणागार करत असताना या प्रश्नचिन्हासोबत जी संख्या येते ती छेदामध्ये घ्यायची असते प्रश्नचिन्हासोबत एक येते एक छेदामध्ये घेतलं आणि हे आपण अंशामध्ये ठेवणार आहे चोवीस गुणुले तिरकस गुणागार करतो आहे चोवीस गुणुले चोवीस या अंशामध्ये आता एकला काय व्हॅल्यू नसते म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला काय सांगलेलं आहे चोवीस गुणुले चोवीस चोवीसचा वर्ग काढायला सांगितलेलं आहे ओके मग चोवीसचा वर्ग आपण या साईडला काढूया डायरेक्ट चोवीसचा वर्ग दोनचा वर्ग झिरो चार चारचा वर्ग सोळा आणि यांचा गुणाकार बेचोक आठ आठ दोन्ही सोळा सोळा बरोबर मधोमध ठेवायचा आहे आणि यांची बेरीज करायची आहे सहा सहा आणि एक सात चार आणि एक पाच म्हणजे किती आलं रे पाचशे शहात्तर आंबे त्या चोवीस पेटीमध्ये बसतील ओके मग ऑप्शन बघा ऑप्शन तुम्हाला डी दिसत असेल पाचशे शहात्तर हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला तीस नंबरचा प्रश्न दिसतो या प्रश्न काय दिला आहे दोन संख्यांचे गुणोत्तर तिनास दोन आहे दोन संख्यांचे गुणोत्तर म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचे गुणोत्तर आहे तीनास दोन आहे यांच्या व त्यांच्या वर्गातील फरक वर्गातील फरक लक्षात घ्या वर्गातील फरक बरोबर पंचेचाळीस म्हणजे वर्गांची वजाबाकी पंचेस येते ह्या तीनला आपण तीन एक्स करणार आहोत आणि या दोनला दोन एक्स करणार आहोत आता यांच्या वर्गातील म्हणजे काय करावं लागेल आपल्याला तीन एक्सचा वर्ग वजा दोन एक्सचा वर्ग यांच्या वर्गातील फरक पंचेचाळीस येतो मग तीनचा वर्ग किती रे नऊ एक्स व वर्ग आहे तसा येणार आहे वजा दोनचा वर्ग चार एक्स वर्ग आहे तसा यांची पंचेचाळीस पुढे बघा नऊ नवातून चार गेले नवातून चार गेल्यानंतरनं राहिले किती पाच आणि एक्स वर्ग आहे तसा पंचेचाळीस आलं एक्स वर्ग आहे तसं ठेवणार आहे आपण आणि पंचेचाळीसला पाचने भागणार आहोत पाच एके पाच पाच नव्वे पंचेचाळीस एक्सचा वर्ग बरोबर नऊ आला आहे एक्सचा वर्ग बरोबर नऊ म्हणजेच बरोबर किती असणार आहे तीन ह्याचं वर्ग मूळ तीन येतं तीन आलं मग हे तीन तुम्ही या ठिकाणी ठेवल्यानंतर तुमचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल बघा या ठिकाणी तीन एक्सची किंमत काय तीन परत या ठिकाणी बघा दोन गुणुले एक्सची किंमत किती आहे तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे तुमचं उत्तर आहे काय नवास सहा नवास सहा म्हणजे तुम्हाला विचारायला काय होतं तर त्या संख्या शोधा सांगितलेलं मग त्या संख्या तुम्ही शोधलेल्या आहात काय दिलेलं आहे ऑप्शन सी नऊ पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या सहा या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता बघा एकतीस नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीन दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे बघा प्रश्न दिला या पद्धतीनं जर गुणूले बघा जर गुणूले म्हणजे अधिक आणि भागिले म्हणजे वजा वजा म्हणजे गुणुले आणि अधिक म्हणजे भागिले भागिले तर सात गुणुले तर बघा या पद्धतीनं प्रश्न आहे सात गुणुले चार वजा पाच अधिक पाच भागिले पाच बरोबर किती तर हे सात गुणुले आहे ना बघा या ठिकाणी गुणुले गुणले असलं की आधी घ्यायचं चा, आहे अधिक चार वजा असेल तर गुणिले घ्यायचं आहे गुणुले पाच अधिक असेल तर भागिले घ्यायचं आहे भागिले पाच आणि भागिले असेल तर वजा घ्यायचा आहे बघा आता या पद्धतीनं सॉल्व कसा करायचा आधी तुम्हाला भागाकार क्लिअर करावा लागणार बोळमास हूळनुसार भागाकार आधी उगर येतो पाच एक्के पाच परत वजा हे पाच आहे तसं आणि हे आहे तसं ठेवा सात अधिक चार ओके सात अधिक चार गुणुले एक वजा पाच म्हणजे तर पाच एके पाच आपण घेतलेलो होतं तर पुढे बघा गुणलेकारा लागणार आहे चार एके चार अधिक सात इकडं वजा पाच मग त्यानंतर तुम्हाला अधिक करा सातन चार अकरा वजा पाच येणार आहे सहा उत्तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे सहा तुम्ही ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन बी सहा हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीन तुम्हाला बत्तीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न दिला आहे एका वर्गात चाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी दहा वर्षे आहे त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर त्यांची सरासरी अकरा होते तर शिक्षकाचे वय किती असं विचारलेलं आहे आपल्या शिक्षकाचे वय काढायचं आहे तर हा प्रश्न बघा सगळा सॉल्व्ह करायचा आहे अगोदर काय दिलेलं आहे चाळीस विद्यार्थी चाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी आहे दहा वर्ष यांचे एकूण वय किती झाले चारशे ओके मग एक शिक्षक यामध्ये ॲड झाला म्हणजे चाळीसच्या जागी एक्केचाळीस होणार आहेत चाळीस विद्यार्थी प्लस एक शिक्षक एक्केचाळीस झाले मग एक्केचाळीस झाल्यानंतर ना त्यांचे वयांची सरासरी होते अकरा वर्षे मग त्यांचे एकूण वय किती असणार आहे तुम्ही जर एक्केचाळीसला अकराने गुणलं तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे अकरा एक्के अकरा म्हणजे ह्याच्या लेखाली अकरा चौक चव्वेचाळीस आणि एक पंचेचाळीस चारशे एक्कावन्न तुम्हाला मिळणार आहे चारशे एक्कावन्न म्हणजे एक शिक्षक जर ॲड झाला तर चारशे एक्कावन्न यांची वयांची बेरीज होते म्हणजे यात एक्केचाळीस जणांची मग एक शिक्षक ॲड झाला आहे मग आदोगर किती होतं चाळीस विद्यार्थ्यांची चारशे वर्षे चारशे वर्षे वर होतं वर्ष एकूण वय वर। तर यामध्ये एक शिक्षक ॲड झाल्यानंतर न वाढले की ती एक्कावन्न वाढलेलं आहे चारशेमध्ये एकावन्न वाढ झालेलं आहे म्हणजेच एका शिक्षकाचे वय एका शिक्षकाचे शिक्षकाचे वय बरोबर एक्कावन्न वर्षे हे लक्षात ठेवा ऑप्शन ए एक्कावन्न हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला तेहतीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे तेहत्तीस नंबरच्या प्रश्नामध्ये दिलेले काय बत्तीस हजार बत्तीस हजार दोनशे वीस यामधील तीनची स्थानिक किंमत किती आहे विचारलेलं आहे तीनची स्थानिक किंमत आहे यामध्ये तुम्हाला झिरो ट्रिपल दोन दिसत असेल आणि तीन दिसतं आहे म्हणजे ह्या तीनची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची आहे म्हणजे तीन आहे तसं घेतलं त्याच्या पुढे बघा दोन तीन वेळा आहे आणि शून्य आहे म्हणजे किती झाले एकूण एक दोन तीन चार म्हणजे चार शून्य त्याच्या पुढे जर दिले चार शून्य तर याची किंमत काय झाली बघा तीनची स्थानिक किंमत झालेली आहे तीस हजार या पद्धतीनं तीस हजार झालेलं आहे म्हणजे ऑप्शन आपला बी तीस हजार हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला चौतीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला खरेदी किंमत दोन हजार रुपये विक्री किंमत चोवीसशे रुपये तर शेकडा नफा किती म्हणजे एक वस्तू समजा दोन हजार रुपयेची आहे त्याची खरेदी किंमत आणि ती विकलेली आहे चोवीसशे रुपयाला तर यातला नफा आपल्याला करायचा आहे तर बघा नफा नफा बरोबर खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत करा विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे रे तर आहे चोवीसशे रुपये वजा दोन हजार रुपये खरेदी किंमत आहे म्हणजेच तुम्हाला किती मिळणार आहे या ठिकाणी या ठिकाणी चारशे रुपये म्हणजे चोवीसशेमधून जर दोन हजार गेलं तर चारशे रुपये हा नफा मिळालेला आहे जर तो म्हणजे हा नफा जो तुम्हाला मिळालेला आहे हा टक्केमध्ये काढायचा आहे मग टक्केमध्ये काढत असताना काय करायचं खरेदी किंमत ही नेहमी शंभर टक्केच्या बरोबर असते ओके म्हणजे हे दोन हजार रुपये जे खरेदी किंमत आहे ही नेहमी शंभर टक्केच्या बरोबर असते तर हे चारशे रुपये जो नफा आहे हा किती टक्के आहे असं विचारलेलं आहे तुम्ही तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार करताना प्रश्नचिन्हासोबत जी संख्या येते ती छेदामध्ये घ्यायची असते म्हणजे दोन हजार आपण छेदामध्ये घेतलं आणि अंशामध्ये काय येणार आहे आपल्याला चारशे गुणुले हे शंभर दोन शून्य दोन शून्य दोन शून्य हा एक शून्य एक शून्य कट झाला आता बघा बे के बे बे दोन्ही चार हा वीस शून्यवरती आला म्हणजे वीस झालं वीस टक्के आपल्याला मिळणार आहे नफा वीस टक्के नफा मिळाला मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघू शकता ऑप्शन बी वीस टक्के हा बरोबर असणार आहे या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो खरेदी किंमत नेहमी शंभर टक्केच्या बरोबर असते लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही नफा काढता त्यावेळेस नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणले शंभर करायचं बघा या पद्धतीने नफा छेदामध्ये खरेदी किंमत खरेदी किंमत गुणुले शंभर हे जर केलं या पद्धतीनं तर आपल्याला काय मिळणार आहे टक्के नफा हा टक्केमध्ये मिळणार आहे नफा हा पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे लक्षात ठेवा या पद्धतीनं सॉल्व करायचं बघा स्क्रीनवर तुम्हाला पस्तीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला विलास एका शालेय वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती नव्वद टक्के असल्यास शाळा त्या वर्षी किती हो दिवस भरली तर तुम्हाला दिलेलं आहे बघा नव्वद टक्के जे दिलेलं आहे म्हणजे तो नव्वद टक्के उपस्थित होता आणि उपस्थित पण तुम्हाला दिलेला आहे एकशे अठ्ठ्याण्णव दिवस नव्वद टक्के जे दिलेलं आहे तेच एकशे अठ्ठ्याण्णव दिवस आहे लक्षात घ्या प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून समजून घेतला तुम्हाला नक्कीच हा प्रश्न समजणार आहे म्हणजे तो एकशे अठ्ठ्याण्णव दिवस उपस्थित होता म्हणजेच नव्वद टक्के उपस्थित होता दहा टक्के तो गैरहजर होता दहा टक्के गैरहजर होता तर तुम्हाला विचारलेला आहे तर शाळा किती दिवस भरलेली होती त्या वर्षी तर ही नव्वद टक्के शाळा नेहमी शंभर टक्के बरोबरच भरत असणार आहे मग शंभर टक्के बरोबर किती टक्केच्या खाली टक्के घ्यायचं दिवसाच्या खाली दिवस तिरकस गुणागार केला शंभर गुणले एकशे अठ्ठ्याण्णव अंशामध्ये येणार आहे प्रश्नचिन्हासोबत जी संख्या येते तिरकस गुणागार करता करताना ती छेदामध्ये जाते शून्याला शून्य कट नव एके नऊ नऊ दोने अठरा राहिले एक परत नऊ दोने अठरा बघा बावीस काय राहिलं दहा गुणुले बावीस छेद एक म्हणजेच बावीस एक्के बावीस आणि हा शून्य दोनशे वीस दिवस शाळा भरली असणार आहे दोनशे वीस दिवस मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन ए दोनशे वीस हा बरोबर असणार आहे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचं इथे थोडंसं लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टक्केच्या खाली टक्के दिवसाच्या खाली दिवस घ्यायचं हे विसरायचं नाही बघा स्क्रीनवर तुम्हाला छत्तीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिलाय आहे खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आता अपरिमेय संख्या सोळं करायचं आहे तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे करणेमध्ये दिलेलं आहे असं बघा चार छेदामध्ये एक या पद्धतीने दिलेला आहे आता हा जो पहिला ऑप्शन आहे बघा चारचं वर्गमूळ काय राय दोन आहे आणि एकचं वर्गमूळ एकच म्हणजे करणीतून आपण बाहेर काढलं दोन छेद एक म्हणजेच दोन आलं ओके परत बघा ऑप्शन बी बघा ऑप्शन बी दिलेलं काय करणीमध्ये पंचवीस दिलेलं आहे आता पंचवीसचं वर्गमूळ काय असतं पाच मी यामुळं हा प्रश्न पण सॉल्व्ह झाला मग त्याच पद्धतीनं बघा ऑप्शन सी बघा ऑप्शन सी दिले काय करणीमध्ये एकोणपन्नास छेद पंचवीस एकोणपन्नासचं वर्गमूळ काय सात पंचवीचं वर्गमूळ काय आहे पाच कर्णीतून बाहेर आलं ओके आणि ऑप्शन जो डी आहे डी बघा नऊ छे तीन आता नऊ करणीमधून बाहेर आलं की तीन होणार आहे नऊचं वर्गमूळ तीन पण या तीनचं वर्गमूळ काढता येत आहे कार आपल्याला नाही काढता येत तीनचं वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे तीन आहे तसं राहणार आहे म्हणजेच त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला जो ऑप्शन डी आहे तो ऑप्शन डी अपरिमेय संख्या असणार आहे आहे ऑप्शन डी अपरिमेय संख्या आहे लक्षात घ्या बघा स्क्रीनवर तुम्हाला सद्यतीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिलेला आहे एक पॉईंट या पद्धतीने दिलेला आहे बघा एक पॉईंट सत्त्याण्णवचा वर्ग बरोबर किती तर हा प्रश्न बघा कसं सॉल्व्ह करायचा आहे असं समजू इथं पॉईंट आहे ना पॉईंट समजू नका म्हणजे आता काय करतो आपण एक पॉईंट सत्त्याण्णव एक पॉईंट सत्त्याण्णव गुणुले एक पॉईंट सत्त्याण्णव असा गुणाकार करण्यापेक्षा आपण काय करणार आहे बघा काय करणार आहे ते लक्षात लक्ष द्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे तर एकशे सत्त्याण्णवचा आपण वर्क काढूया डायरेक्ट एकशे सत्त्याण्णवचा वर्क एकशे सत्त्याण्णव ही दोनशे जवळ आहे आता एकशे सत्त्याण्णव ही दोनशे जवळ आहे मग दोनशेपासून कितीने कमी आहे रे तीनने तीनने कमी आहे तर तीन डबल कमी करायचं एकशे सत्त्याण्णवमधून परत तीन तीन आणि तीन सहा कमी केलं म्हणजेच किती येणार आहे एकशे चौऱ्याण्णव येणार आहे छेदामध्ये शंभर कंपल्सरी भले तुम्ही एक हजार जरी वर काढत असाल तर छेदामध्ये शंभरच घ्यायचं दोन शून्याला दोन शून्य कट बे चोक आठ ब्याण्णव अठरा हा चॅलेग आलं बे के बे आणि एक तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी आलं आता बघा कमी तीन, तीन किती नव्हतं रे तीन तीनचा वर किती नऊ त्यालाच झिरो नऊ करा आणि याच्या पुढे ठेवा या पद्धतीनं दोन अंकी आहे दोन अंकी करायचं दोन अंकी डायरेक्ट पुढे ठेवू शकतो तीन अंकी आलं तर ह्याच्यामध्ये ॲड केलं असता आपण ह्या आठमध्ये ओके म्हणजेच काय आलं अडतीस हजार आठशे नऊ आलं इथं पॉईंटनंतर किती अंक होते रे दोन अंक या ठिकाणी दोन अंक टोटल झाले किती चार अंक म्हणून चार संख्या सोडा चार अंक सोडा शेवटून एक दोन तीन चार पॉईंट द्या पाच म्हणजे तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ ऑप्शन बी तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ हा बरोबर असणार आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि वर्ग चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला काढायला शिकायचं असेल बेसिकपासून तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सर्वच व्हिडिओची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टॉपिकची तुम्ही पाहू शकता नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा खूपच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही प्रीवियस इयरला पोलीस भरतीला आलेले प्रश्न होते तेसुद्धा आपण सुद्धा ते सिरीज बनवलेले आहे प्रिव्हियस इयरवर आधारित त्याचीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बुद्धिमत्तेची लिंक आहे ते सर्व व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला त्याचा खूपच फायदा होईल बघा स्क्रीनवर तुम्हाला अडतीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे द सात द शे बारा दराने एका रकमेचे अडीच वर्षाचे सरळ व्याज तीन हजार रुपये येते तर ती रक्कम किती आपल्याला काढायचं आहे मुद्दल काढायचं आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिलं काय काय ते आपण घेऊयात या ठिकाणी तुम्हाला दर दिला आहे दरालाच आपण रेट म्हणत असतो रेट आर रेट किती दिला आहे बारा टक्के दिलेला आहे वर्ष दिलेलं आहे तुम्हाला वर्ष त्यालाच आपण टाईम म्हणत असतो वर्ष दिलेलं आहे अडीच वर्षे ओके अडीच वर्षे दिलेलं आहे सरळ व्याज दिलेलं आहे तुम्हाला सरळ व्याज सरळ व्याज दिले तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला मुद्दल 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 आता मुद्दल काढायचे आहे मुद्दललाच आपण पी म्हणत असतो मुद्दलला पी म्हणत असतो मुद्दल किती आहे विचारलेलं आहे मग काय करायचं बघा आता यावर आधारित आपण प्रश्न कसा सॉल्व करतो तर सूत्र लक्षात घ्या सरळ व्याजचं सरळ व्याज सरळ व्याज बरोबर पी आर टी छेद शंभर सरळ व्याज किती दिलेलं आहे तुम्हाला तर सरळ व्याज दिलेलं आहे बघा तीन हजार सरळ व्याजच्या जागी ठेवलं पीक काढायचं आहे रेड दिला आहे बारा टक्के म्हणून बारा घेतलं आता इथं तुम्हाला वर्ष दिले बघा टी दोन पॉईंट पाच वर्षे आता दोन पॉईंट पाच वर्ष म्हणजे अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये बघा दोन म्हणजेच काय रे दोन वर्ष दोन वर्ष दिवस महिने किती असतात तर चोवीस एका वर्षात बारा महिने बरोबर मग दोन वर्षात किती झाले चोवीस आणि जो तुम्हाला अर्धा दिला आहे अर्धा वर्ष वरती पॉईंट पाच आहे बघा हाफ हाफ इयर मग हाफ इयरमध्ये बारा महिन्याचा एक, एक वर्ष म्हणजे अर्ध की झाले सहा महिने मग यात अधिक सहा केल्यानंतरनं झाले किती रे तीस महिने किती महिने झाले तीस महिने हे तीस महिने आपण या ठिकाणी ठेवणार आहे आणि महिने घेतले म्हणून छेदामध्ये शंभर गुणुले बारा महिन्याचं एक वर्ष असतं म्हणून बारा घेतल्यात महिने आलं की छेदामध्ये बारा घ्यायचं दिवस जर घेतला आपण तर छेदामध्ये तीनशे पासष्ट दिवस ठेवायचे असतात हे लक्षात ठेवा आता या पद्धतीनं मांडल्यानंतर काय करायचं बघा पुढे या एका शून्याला हा शून्य कट झाला ओके बार एक्के बार बार एक्के बार कट झाले राहिले काय रे तीनशे दहा राहिले बघा आता कट केलं आपण मग याच्यानंतर पुढे काय करायचं हे तीन हजार आहे तसं खाली घेतलं आपण ओके पी पी आहे तसा घेतला आता तिथं राहिलं काय तीन तीन आहे तसं घेतलं छेदामध्ये राहिलेलं आहे दहा ओके मग तीन छेद दहा या ठिकाणी येणार आहे उलट होणार आहे इकडं का तर गुणले आहे इकडं उलट होणार आहे म्हणजे कसं होणार आहे तीन हजार गुणुले दहा छेद तीन बरोबर पी म्हणजेच तीन एके तीन तीन एके तीन एक हजार गुणले दहा एक हजार गुणले दहा बरोबर पी म्हणजेच दहा हजार आपल्याला मुद्दल मिळणार आहे पी म्हणजे काय मुद्दल आहे मुद्दल मिळाली दहा हजार रुपये मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन तुम्हाला सी दिसेल दहा हजार हा बरोबर असणार आहे या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता बघा स्क्रीनवर तुम्हाला एकोणचाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे एका परीक्षेत सातशेपैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले या ठिकाणी तुम्हाला एक परीक्षा ओके एका परीक्षेत सातशेपैकी नापास झाले किती चारशे पंचावन्न नापास झालेत मग सातशेपैकी चारशे पंचावन्न जर वजा केले तर आपल्याला मिळणार काय दोनशे पंचेचाळीस मिळणार आहेत पास विद्यार्थी सातशे सातशेपैकीपैकी सातशेपैकी जर चारशे पंचावन्न नापास असतील तर दोनशे पंचेचाळीस काय असणार आहेत पास असणार आहेत पास म्हणजे दोनशे पंचेचाळीस जे पास आलेलं आहे हे किती टक्के आहे असं विचारलेलं आहे मग काय करायचं बघा एकूण विद्यार्थी किती आहेत सातशे मग सातशे छेदामध्ये ठेवा आणि अंशामध्ये पास झालेले विद्यार्थी ठेवा आपल्याला विचारले पास किती टक्के झालेले आहेत गुणले त्याला शंभर करा दोन शून्याला दोन शून्य कट झाले सात एके सात सात्रिकं एकवीस सात्रिकं एकवीस म्हणजे राहिले किती तीन सातापाचा पस्तीस म्हणजेच पस्तीस टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत ऑप्शन ए पस्तीस हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला चाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे चाळीस नंबरचा प्रश्न वर आधारित आहे तर प्रश्न काय दिलेला आहे बघा चाळीस मजूर किती मजूर चाळीस मजूर गुणुले साठ दिवसात चाळीस मजूर साठ दिवसात तीस खंदक खणतात तर वीस मजूर लक्षात घ्या वीस मजूर आता इथं किती दिवसात पंधरा खंद खांतील असं विचारलेलं आहे किती दिवसात मग काय करायचं का बघा हे वीस छेद पंधरा आहे हे इकडे घ्यायचं आहे पण इकडे कसं होणार आहे उलट होणार आहे चाळीस गुणुले साठ छेदामध्ये तीस गुणुले पंधरा छेदामध्ये वीस बरोबर डी तर बघा या शून्याला शून्यकडे झाला तीन एके तीन तीन दोन्ही सहा परत या शून्याला शून्य कळ झाला बे के बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार आलं म्हणजे काय आलं वरती दोन गुणुले दोन गुणुले पंधरा आणि छेदामध्ये एक एकच एक एक बरोबर डी म्हणजेच पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ साठ दिवसात डी म्हणजे काय दिवस डी बरोबर दिवस लक्षात घ्या डी बरोबर दिवस साठ दिवसात पंधरा खंदक वीस मजूर खंडती ओके म्हणजे ऑप्शन आपला सी साठ दिवस हा बरोबर असणार आहे बघा एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय प्रश्न काय दिला एका चौरसाचे क्षेत्रफळ एक दोनशे पंचवीस चौ मीटर आहे तर त्याची परिमिती किती तर चौरसाच्या जी चार बाजू असतात चौरसाचे चारही बाजू समान असतात लक्षात घ्या आपल्याला आता बाजू एक बाजू काढायला पाहिजे एक बाजू काय काढली काय चार बाजू काढली काय सेमच आहेत लक्षात घ्या प्रत्येक बाजू समान असते तर बाजू काढायची म्हटल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र वापरलं पाहिजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर त्यांनी क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू चा वर्ग बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रपट दिल दिल कार, किती दिलेला आहे दोनशे पंचवीस दिलेला आहे पंचवीस चौसे मी मग आपण काय काढणार आहे बाजूचा वर्ग आता याचं वर्गमूळ वर्गमूळ म्हणजे फक्त बाजू काढायची आपल्याला मग बाजू मांडल्यानंतर या दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय आहे तर आहे पंधरा म्हणजे आपल्याला बाजू किती मिळाली पंधरा मिळालेली आहे या ठिकाणी आपण पंधरा जर ठेवली बाजू प्रत्येक बाजू पंधरा ठेवल्यानंतर पंधरा मीटर मग आपल्याला विचारलं आहे तर त्याची परिमिती ती आता त्या परिमितीत सूत्र बघा चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती, परिमिती बरोबर परिमिती बरोबर चार गुणुले बाजू आता बाजू किती दिलेली आहे पंधरा पंधरी चौक साठ मीटर पदरी चौक साठ मीटर चौरसाची परिमिती मिळाला म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी साठ मीटर हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला बेचाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे आणि हा प्रश्न घातांकावर आधारित आहे विद्या मित्रांनो घातांक या टॉपिकवर तर प्रश्न काय दिलेला आहे बघा या पद्धतीनं कंसामध्ये ए तीन छे दोन परत कंसाच्या बाहेर तुम्हाला दिलेला आहे आठ छेद आ, तीन बरोबर किती असं विचारलेलं आहे मग बघा या कंसाच्या बाहेर तर गुणाकार असतो लक्षात घ्या इथं गुणाकार आहे म्हणजेच तीन छेद दोन गुणुले आठ छेद तीन ओके तीन एक तीन तीन एके तीन बे के बे बे चोक आठ म्हणजेच एचा चौथा घात आपलं उत्तर असणार आहे एचा चौथा घात मग तुम्ही ऑप्शन बघा ऑप्शन डी एचा चौथा घात हा बरोबर आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला त्रेचाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे तर प्रश्न काय आहे शे वीस दराने दोन हजार रुपयांचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती किती वर्षाचं दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज बघा या ठिकाणी तुम्हाला मुद्दल दिलेले आहे मुद्दल मुद्दल म्हणजेच त्याला आपण पी म्हणतो प्रिन्सिपल मुद्दल दिलेले आहे दोन हजार रुपये परत दर दिला आहे दशे दर त्याला आपण रेट म्हणत असतो रेट दिला आहे तुम्हाला वीस टक्के वर्ष दिलं आहे तुम्हाला वर्ष आहे दोन वर्षे त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे चक्रवाड व्याज चक्रवाड व्याज बरोबर किती तर हा प्रश्न बा कसा सॉल्व करायचा आहे आता या ठिकाणी दर आहे वीस टक्के वीस टक्के चिन्ह काढण्यासाठी आपण शंभर घेत असतो लक्षात घ्या म्हणजे हे मुद्दल आहे मुद्दलला जर ह्या रेटने जर गुणलं वीस छेद शंभरने काय येते बघा दोन शून्यला दोन शून्य कट झाले गा बेदुन्ही चार म्हणजे चारशे रुपये आपल्याला मिळालं एका वर्षाचं सरळ व्याज हे एका वर्षाचं मिळालेलं आहे सरळ व्याज पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष रोमन अंकामध्ये वर्ष टिकले आहेत पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षी चारशे रुपये सरळ व्याज दुसऱ्या वर्षी चारशे रुपये सरळ व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज जे पहिल्या वर्षाचं जे व्याज मिळालं आपलं चारशे त्याच्यावर व्याज आपल्याला मिळणार आहे दुसऱ्या वर्षी तर चारशेवर व्याज बघा चारशे परत हे वीस छेद शंभर टक्केच घ्यायचं वीस छेद शंभर जसं इथं घेतलेलं आहे तसंच इथं घ्यायचं दोन शून्याला दोन शून्य कट झाले चार दोन्ही आठ आणि हा शून्य ऐंशी रुपये म्हणजे या चारशेवर तुम्हाला दुसऱ्या वर्षी व्याज मिळणार आहे ऐंशी रुपये ओके हे रुपये आहेत लक्षात घ्या ऐंशी रुपये मिळाला मग यांची जर बेरीज केली चारशे चेर्शे चारशे झालं किती आठशे आठशे अधिक हे ऐंशी झालं आठशे ऐंशी रुपये आपल्याला चक्रवाढ व्याज मिळालं काय मिळालं चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज आठशे ऐंशी रुपये आपल्याला मिळणार आहे मग तुम्ही ऑप्शन बी आठशे ऐंशी हा बरोबर आहे असं समजू शकता विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करणे गरजेचं असतं हे लक्षात ठेवा आणि यामुळेच आपण बेस्ट टेस्ट सिरीज आपल्यासाठी गे घेऊन आलो आहे अगदी मापक फीमध्ये आपण घेऊन आलो आहे विद्यार्थी मित्रांनो तर या बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये नेमकं काय असणार आहे ते आपण पाहूयात बघा या बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दहा टेस्ट दिले जाणार आहेत दहा टेस्ट प्लस चाळीस व्हिडिओ दहा टेस्ट प्लस चाळीस व्हिडिओ दिले जाणार आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक टेस्ट प्लस चार व्हिडिओ असणार आहेत चार व्हिडिओ हे लक्षात ठेवा एक टेस्ट चार व्हिडिओ आता हे प्रते चार व्हिडिओ नेमके कसे असणार आहेत आणि कशा पद्धतीने असणार आहे हे लक्षात घ्या तर त्या टेस्टमध्ये ह्या एक टेस्टमध्ये म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये चार घटक असणार आहेत चार घटकावर प्रश्न असणार आहेत म्हणजेच बघा पहिला घटक असणार आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण दुसरा सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आणि तिसरं आहे अंकगणित गणित आणि चौथा आहे बुद्धिमत्ता तर बघा यावर म्हणजे या, या टेस्टमध्ये एका टेस्टमध्ये शंभर प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न म्हणजे मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस प्रश्न अंगणताचे पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत चार व्हिडिओ असणार आहेत तर हे चार व्हिडिओ आणि टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केली ना विद्यार्थी मित्रांनो म्हणजे असे दहा टेस्ट आणि चाळीस व्हिडिओ तर तुमच्या यशामध्ये खूप मोलाचा वाटा राहणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो काय असतं लक्षात घ्या तुम्ही कितीही तयारी करा कितीही अभ्यास करा जर तुम्ही टेस्ट सिरीज किंवा जास्तीत जास्त टेस्ट जर तुम्ही सॉल्व नाही केली ना तर तुम्हाला वर्दी मिळत नाही कुठलीच नोकरी मिळत नाही लक्षात घ्या कारण या टेस्ट सिरीजमुळं तुमचा सराव होतो चांगल्या पद्धतीने आणि त्याचा खूपच फायदा होतो विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी टेस्ट सिरीज देणं खूप गरजेचं असतं आणि जर खरंच तुम्हाला वाटत असेल वर्दी मिळवायच्या आहे तर वेळ न घालवता लगेच विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सिरीज जॉईन करा कारण ह्या टेस्ट सिरीजची एकदम माफक फी आहे फक्त शंभर रुपये फी आहे विद्या मित्रांनो शंभर रुपये आणि हे शंभर रुपये तुम्हाला गुगल पे करायचं आहे शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी या नंबरवर अगदी माफक फी आहे विद्यार्थी मित्रांनो कारण एवढी कमी फी देण्यापाठीमागचा उद्देशच एकच आहे विद्यार्थी मित्रांनो गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज घेता यावी सॉल्व करता यावी आणि याचा फायदा करून यश मिळवता यावं आणि विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला याचा खूपच फायदा होणार आहे हे विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि पैसे कमवणे ह्या एस जे एन उद्देश नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थित्रांनो एस जे एन पैसे कमवण्याचे सोर्स अनेक आहेत त्यामुळे या टेस्टमधून काय आम्हाला जास्त पैसे मिळत नाही हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो फक्त गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी आपण या एवढ्या या कमी फीमध्ये टेस्ट सिरीज देत आहोत तर नक्की जॉईन करा आणि याचं गुगल पे केल्यानंतरनं किंवा फोन पे केल्यानंतरनं याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवायला विसरायचं नाही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोळ काय होतो विद्यार्थी मित्रांनो पैसे पे करतात पण त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरवर पाठवत नाहीत त्यामुळे अडचण निर्माण होतात परत मला कॉल येतो बऱ्याच काही बरेच अडचण निर्माण होतात त्यामुळं प्लीज विद्यार्थी मित्रांनो पैसे पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवायला विसरू नका एवढं लक्षात ठेवा बघा स्क्रीनवर तुम्हाला चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिलेला आहे एक टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने बारा तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल असं विचारलेलं आहे मग बघा काय करायचं आहे पहिला नळ ओके हा पहिला नळ आहे हा दुसरा नळ आहे पहिला नळ सहा तासात भरते आणि दुसरा नळ बारा तासात भरते हे काय झालं कार्य झालं म्हणजे वेळ वेड़ या वेळात भरते म्हणजे येतं आपण टाईम म्हणू असं टाईम म्हटलं तर चालतंय म्हणजेच वेळ म्हणू आपण आणि कार्य किती होतं आहे कार्य आता ह्यांचा लसावी जर काढला तर लसावी किती असणार आहे बारा बाराच म्हणजे किती एक टाकी कितीची आहे बारा लिटरची असं समजू आपण बारा लिटरची टा टाकी आहे मग एका तासामध्ये टाकी किती भरत असणार आहे पहिला नळ बघा साई दोन्ही बारा दोन लिटर एका तासामध्ये भरतो आहे आणि दुसरानं बारीक के बार याला भागायचं आहे बारीक बार एक लिटर भरतो एक आहे एका तासामध्ये आणि दोन्हीनं जर एका वेळेस सुरू केलं म्हणजे दोन अधिक एक दोन अधिक एक झाले तीन म्हणजे तीन लिटर एका तासामध्ये भरली जाईल मग बारा लिटर जे आहे ते भरायला किती वेळ लागेल बाराला ला बार जर या तीनने भागलं तीन एके तीन तीन चौक बारा चार तास वेळ लागेल चार तासात ही बारा लिटर दोघ मिळून भरतील मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघू शकता ऑप्शन तुम्हाला बी दिसत असेल बी चार तास हा ऑप्शन बरोबर असणार आहे बघा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे प्रश्न काय दिलेला आहे चाळीस लिटर मिश्रणात दुधाचे व पाण्याचे प्रमाण तीनास एक आहे त्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे दुधाचे व पाण्याचे प्रमाण एकास तीन होईल म्हणजे बघा या ठिकाणी चाळीस लिटरचं मिश्रण आहे इथं लिहू आपण चाळीस लिटर हे मिश्रण आहे या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी मिक्स आहे मग यांचं प्रमाण किती आहे दुधाचं दिलेलं आहे तीन आणि ह्याचं पाण्याचं दिलेलं आहे एक या पद्धतीनं प्रमाण आहे मग बघा चाळीस लिटर चाळीस लिटरमध्ये तीनाचं एक प्रमाणात दूध व पाणी आहे मग काय करायचं बघा या तीनला तीन एक मानू आणि ह्या एकला एक एक्स मारू यांची बेरीज यांची बेरीज काय असणार आहे तीन एक्स आधी एक एक्स बरोबर चाळीस लिटर तीन आणि एक चार एक्स बरोबर चाळीस तर एक्स बरोबर चार हे चाळीसच्या छेदामध्ये येणार आहे चार एके चार चार एके चार म्हणजेच एक्स बरोबर काय मिळालं तुम्हाला दहा लिटर एक्स बरोबर दहा लिटर मिळालं ओके मग एक्स बरोबर दहा लिटर म्हटल्यानंतर न दूध किती असणार आहे तीन गुणुले दहा दहायत्रिकं तीस लिटर असणार आहे आणि या ठिकाणी पाणी किती असणार आहे एक गुणुले दहा दहा लिटर पाणी असणार आहे ओके या चाळीसमध्ये तीस लिटर दूध आणि दहा लिटर पाणी ओके मग पुढे बघा तुम्हाला सांगितले दुधात बदल करायचा नाही तर पाण्यात बदल करायचा आहे मग पाणी किती वाढवू म्हणजे ब पुढे काय सांगितलं बा किती लिटर पाणी टाकावे म्हणजे नवीन गुणोत्तर काय तयार होणार आहे एका तीन तयार होणार आहे म्हणजे किती आता हे एक जो आहे एक ह्या तीसमध्ये काय बदल होणार आहे का दूध आहे तेच राहणार आहे दूध आहे तेच राहणार आहे दुधात काही बदल होणार नाही तर बदल होणार आहे कुठं पाण्यामध्ये तर बघा हा एक रेशो एक गुणोत्तर म्हणजेच तीस आहे बरोबर परत आपण इथं असं समजलं एक या तीस एक बरोबर तीस असं समजलं तर तीन बरोबर किती असणार आहे रे तीन बरोबर किती असणार आहे तुम्ही तीन गुणले तीस एक केलं तर तीन त्रिक नऊ आलं नव्वद आलं लक्षात घ्या हे तीस आहे तसं आलं आणि ह्या ठिकाणी किती येणार आहे नव्वद येणार आहे म्हणजे एकास्ती या पद्धतीनं एक बरोबर तीस तर तीन बरोबर किती येणार आहे तीन त्रिक नऊ नव्वद येणार आहे मग ह्या नव्वदमध्ये अदोगर दहा लिटर होतं बरोबर म्हणजे अजून जास्त किती टाकावं म्हणजे हे प्रमाण होणार आहे जास्त किती टाकावं म्हणजे तर ऐंशी लिटर टाकलं असणार आहे ऐंशी प्लस हे दहा नव्वद नव्वद झालं ओके okay, या पद्धतीनं तिसास नव्वद तेव्हाच एकाच तीन होणार आहे म्हणजे ऐंशी लिटर एक्स्ट्रा टाकलेलं इथं ऐंशी लिटर मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन बी ऐंशी लिटर हा बरोबर असणार आहे थोडं समजून घ्या नेमकं काय केलेलं आहे हे बघा लक्षात घ्या गुणोत्तर एक गुणोत्तर बरोबर तीस आहे तर तीन गुणोत्तर किती असणार आहे नव्वद असणार आहे या पद्धतीनं मग नव्वद लिटर इत येतं आहे तर वा अदोगर किती होता दहा मग त्यामध्ये टाकलं किती एक्स्ट्रा ऐंशी दहा ऐंशी नव्वद ना झाले या पद्धतीनं ओके म्हणजे तुम्हाला समजलं असेल ऑप्शन बी उत्तर कसं आलं ते बघा स्क्रीनवर तुम्हाला सेहेचाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बाराचा शून्यावा घात बरोबर किती आता लक्षात घ्या शून्यावा घात जर असेल बघा एकवर एक शून्यावा घात असेल किंवा असं चारशे पंचवीस कितीही संख्या देऊन द्या शून्यावा घात असेल तर काय करायचं बघा याचं उत्तर एकच येतं लक्षात घ्या याचं उत्तर काय येतं एकच येतं चारशे पंचवीसचा शून्य भागात असेल तरीसुद्धा याचं उत्तर एकच एकचं शून्य असेल तरी सुद्धा याचं उत्तर एकच येणार आहे यात बदल होणार नाही म्हणजेच ऑप्शन बघा ऑप्शन ए एक हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे ताशे चाळीस किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे तर बघा हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे तर सूत्र लक्षात घ्या अंतर बरोबर वेळ गुणुले वेग अंतर बरोबर वेळ गुणुले वेख अंतर आता अंतरमध्ये काय येणार आहे बघा तुम्हाला जे रेल्वेची लांबी दिलेली आहे ओके म्हणजे मालगाडीस लांबीच्या मालगाडीस मालगाडीची लांबी किती आहे म्हणजे असं लिहू आपण माल गाडी लांबी मालगाडीची लांबी अधिक पुलाची लांबी पुलाची लांबी हे अंतरमध्ये आलं त्याच्यापुढे वेळ गुणूले वेग आता बघा मालगाडी मालगाडीची लांबी किती आहे चारशे मीटर पुलाची लांबी किती आहे तर चारशे मीटरच आहे वेळ दिला का नाही वेळ आपल्याला काढायचे आहे गुणुले वेग दिलेला आहे बघा चाळीस किलोमीटर आता हे वेगला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाच छेद अठरा हे सूत्र वापरावं लागणार आहे आता बघा चारपंचे वीस ओके चारापंचे वीस वेळ गुणुले वीस म्हणजे झालं की दोनशे छेद अठरा आलं आणि या ठिकाणी चारशे चारशे आठशे आलं ओके मग दोनशे छेद ऐंशी दोनशे छेद अठरा हे आपण इकडे घेणार आहे म्हणजे कसं झालं आठशे गुणुले अठरा छेद दोनशे बरोबर आपल्याला वेळ मिळणार आहे तर या दोन शून्याला दोन शून्य कट झाले बे के बे बे चोक आठ आट, अठरी चोक बहात्तर सेकंद बहात्तर सेकंद हा वेळ मिळाला आपल्याला बहात्तर सेकंद म्हणजे एका पुलाला चारशे मीटरच्या लांबीच्या पुलाला ओलांडण्यास बहात्तर सेकंद वेळ लागेल मग तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये दिसत असेल बघा एक मिनिट बारा सेकंद एक मिनिट पंचवीस सेकंद छत्तीस सेकंद एक मिनिट दहा सेकंद असं दिलेलं आहे मग तुम्हाला आता इथं कन्वर्ट करायचं आहे मिनिट सेकंदमध्ये आता बघा तुम्हाला काय करावं लागेल बहात्तर बहात्तरमधील जे साठ मिनिट आहेत म्हणजे साठ सेकंद आहेत त्याला आपण एक मिनिट केलं एक मिनिट आणि बहात्तरमधून साठ सेकंद वजा केल्यानंतर राहिले किती बारा सेकंद म्हणजे एक मिनटं बारा सेकंद आपलं उत्तर असणार आहे एक मिनट बारा सेकंद म्हणजेच ऑप्शन आहे ऑप्शन ए आपला बरोबर असणार आहे या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे या बहात्तर सेकंदाला आपण एक मिनटं बारा सेकंदमध्ये कन्वर्ट केलेलं आहे लक्षात ठेवा बघा अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीन दिसतो आहे प्रश्न काय दिलेला आहे बघा या पद्धतीने दिलेला आहे कर्णीमध्ये सदतीस आधी कर्णीमध्ये तेरा परत कंस पूर्ण परत दुसऱ्या कंसामध्ये कर्णीमध्ये सदतीस वजा कर्णीमध्ये तेरा बरोबर किती तर काय का इथं बघा सदतीस एकदा आहे इथे सदतीस एकदा आहे म्हणजे सदतीस गुणले सदतीस म्हणजे या ठिकाणी सदतीसचा वर्ग याला आपण ए म्हणू इथं बी म्हणू ओके याला ए बी हे सूत्र आहे लक्षात घ्या हे सूत्र आहे मग या सूत्राचं रूपांतर काय होत असतं ए वजा बीमध्ये होत असतं ओके ए वजा बीचा वर्ग यामध्ये मग काय करायचं बघा सदतीसचा वर्ग वजा परणीमध्ये तेराचा वर्ग आता डायरेक्ट तुम्ही सदतीसमधून तेरा जर वजा केले राहिले चोवीस डायरेक्ट उत्तर आलं आपलं चोवीस हे उत्तर असणार आहे डायरेक्ट आपण उत्तर काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन सी चोवीस हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला एकोणपन्नास नंबरचा प्रश्न दिसतो आहे तो प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे दिलेलं काय एक्स चा आता एक्सच्या च्या म्हणून आपण गुण घेतलं वीस टक्के टक्केचं चिन्ह काढण्यासाठी छेदामध्ये शंभर घेत असतो परत आ, एक्सच्या वीस टक्केच्या वीस टक्के परत वीस टक्के टक्के चिन्ह काढण्यासाठी परत शं शंभर छेदामध्ये घेतलं आणि बरोबर तीस दिलेलं आहे तर एक्स बरोबर किती विचारलेलं आहे आपल्याला एक्स बरोबर किती मग काय करायचं बघा हे जे एक्स आहे ओके ह्याचा भाग देऊ शकतो या दोन शून्याला दोन शून्य कड झाले बेदुनी चार आलं म्हणजे एक्स गुणुले चार छेद शंभर एक्के शंभर बरोबर तीस आता हे चार एक्स होणार आहे चार एक्स छेद शंभर बरोबर तीस तर हे शंभर इकडे गेलं इकडे बागेलं आहे इकडे गुणुले होत असतं चार एक्स बरोबर तीस गुणुले शंभर तर हे एक्स राहणार आहे इथं चार गुणुले श एक्स आहे हे चार गुणुलेमध्ये इकडं बागिलेमध्ये होणार आहे तीस गुणुले शंभर छेद चार चार इतके चार पंचवीस चौक शंभर आता पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे डायरेक्ट किती आलं आपलं उत्तर एक्स बरोबर तीस गुणुले पंचवीस म्हणजेच एक्स बरोबर स सातशे पन्नास एक्स एक्सबरोबर किती मिळाला आपल्याला सातशे पन्नास मग ऑप्शन ए सातशे पन्नास हा बरोबर असणार आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला पन्नास नंबरचा प्रश्न दिसतो आहे प्रश्न काय दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी व दोनशे चौऱ्याण्णव यांचा मसावी सहा तर त्यांचा लसावी किती असं विचारलेला आहे म्हणजे बघा काय करायचं का आहे तर सूत्र लक्षात घ्या पहिली संख्या पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर लसावी गुणूले मसावी ओके okay. पहिली संख्या किती दिलेली आहे तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी दिलेलं आहे दुसरी संख्या किती दिलेला आहे दोनशे चौऱ्याण्णव दिलेलं आहे लसावी काढाय सांगितलेलं आहे आपल्याला आणि मसावी दिलेला आहे सहा तर 28 हा स हे जे सहा आहे हे छेदामध्ये येणार आहे म्हणजे आपल्याला लसावी निघणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणुल्ले दोनशे चौऱ्याण्णव छेदामध्ये सहा बरोबर लसावी तर या सहाने आपण दोनशे अठ्ठ्याऐंशीला भाग देऊ सायके सहा साई, सा, साई चौक चोवीस साई आठे अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीसमधून अठ्ठावीसमधून चोवीस गेले राहिले चार अठ्ठेचाळीस झालं म्हणजे साई अठ्ठे अठ्ठेचाळीस मग तुम्ही अठ्ठेचाळीस गुणुल्ले दोनशे चौऱ्याण्णवला गुणायचं आहे म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे मजर लसावी मिळणार आहे मग जर गुंडल्यानंतरनं काय येणार आहे बघा गुंडल्यानंतरनं चौदा हजार एकशे बारा हा आपल्याला लसावी मिळणार आहे त्या संख्येचा त्या दोन संख्यांचा हा लसावी मिळणार आहे चौदा हजार एकशे बारा ऑप्शन डी चौदा हजार एकशे बारा हा बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बेस्ट टेस्ट सिरीजमधील डेमो टेस्ट सॉल्व केलेला आहे आणि डेमो टेस्टमध्ये जे काही मॅथचे क्वेश्चन आलेले होते ते आपण पाहिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की बेस्ट टेस्ट सिरीज आपली कशा पद्धतीनं असणार आहे विद्यार्थी आणि बेस्ट टेस्ट सिरीज जर खरेदी करायची असेल जॉईन करायची असेल तर अगदी माफक फी शंभर रुपये तुम्हाला शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी या नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मारून याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे आणि पाठवायला विसरायचं नाही लगेच तुम्हाला दहा टेस्ट प्लस चाळीस व्हिडिओ दिले जातील आणि त्याचा तुम्हाला वर्दी मिळण्यास खूपच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण अशी टेस्ट सिरीज तुम्हाला कोणीही एवढ्या कमी किमतीमध्ये दे, देणार नाही धन्यवाद